नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. या बुलेटिनमध्ये आता आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. सचिन वाझेने अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केलेत. अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा गंभीर आरोप सचिन वाझेने केला आहे. देशमुख पैसे घ्यायचे याचे सीबीआयकडे पुरावे आहेत. फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिलेली आहे. पत्रामध्ये जयंत पाटील यांच्यासह इतरांचंही नाव असल्याचं सचिन वाझेने म्हटलेलं आहे. सचिन वाझेने अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. तर देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा गंभीर आरोप सचिन वाझेकडून करण्यात आलेला आहे. देखिए, जो भी है उनके सारे प्रूफ है, सारे प्रूफ है. उधर पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ है. और मैंने भी अभी फडणवीस साहब को एक लेटर लिखा हुआ है. सुनवाई में उनके खिलाफ गया है सारा, उनके खिलाफ गया है. मैंने सारे इसको प्लीज 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 सर, योर कैमरा नॉट अलाउड. दिस इज नॉट सारे एविडेंस मैंने दे दिए. मैं तैयार हूँ, मैं कभी भी तैयार है. और किसी का नाम बदल के पूछ करा गाड़ी मेरे सर प्लीज. मैंने एक लेटर लिखा है जिसमें जयंत पाटिल. तर गंभीर आरोप केल्यानंतर आता पत्रकारांनी सचिन वाझेला प्रश्न विचारला की तुम्ही नार्को टेस्टसाठी तयार आहात का. तर त्याच्यावर उत्तर दिलंय सचिन वाझेने की हो, मी नार्को टेस्टसाठी सुद्धा तयार आहे. सचिन वाझेने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. त्याने असं म्हटलंय की अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे आणि सीबीआयकडे सर्व पुरावे आहेत आणि पत्र लिहून या संदर्भातली माहिती फडणवीसांना दिल्याचं सुद्धा त्याच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. आणि शिवाय या पत्रामध्ये जयंत पाटील यांच्या सुद्धा नावाचा उल्लेख आहे. त्याच्यामुळे हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. पुढे नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं असेल आणि राजकीय प्रतिक्रिया सुद्धा आता उमटू लागलेल्या आहेत. सगळे पुरावे जे आहेत ते आपल्याकडून देण्यात आलेले आहेत. फडणवीसांना आपण या संदर्भातलं पत्र लिहिलेलं आहे. पत्रकारांना त्याच्यावर प्रश्न विचारला की तुम्ही नार्को टेस्टसाठी तयार आहात का. तर त्याच्यावर सचिन वाझेने असं उत्तर दिलंय की हो, मी नार्को टेस्टसाठी सुद्धा तयार आहे. सचिन वाझेने अनिल देशमुख यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केलेले आहेत. पीएच्या माध्यमातून अनिल देशमुख हे पैसे घ्यायचे असा गंभीर आरोप वाझेकडून करण्यात आलेला आहे आणि यावर आता राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटू लागलेल्या आहेत. अतुल भातकळकर यांनी TV9 मराठीशी बोलत असताना ही प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी असं म्हटलंय की अनिल देशमुख हे भ्रष्टाचारीच आहेत. तर एकीकडे सुषमा अंधारे यांनी असं म्हटलेलं आहे, त्यांनी बोट दाखवलेलं आहे फडणवीसांकडे. त्याच्यामुळे आता राजकीय प्रतिक्रिया ज्या आहेत त्या उमटायला लागलेल्या आहेत. सचिन वाझेने काय म्हटलेलं आहे पुन्हा एकदा ऐकूया. है उनके सारे प्रूफ है, सारे प्रूफ है. उधर पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ है. और मैंने भी अभी फडणवीस साहब को एक लेटर लिखा हुआ है. सुनवाई में उनके खिलाफ गया है सारा, उनके खिलाफ गया है. मैंने सारे इसको प्लीज 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 सर, योर कैमरा नॉट अलाउड. दिस इज नॉट सारे एविडेंस मैंने दे दिए. मैं तैयार हूँ, मैं कभी भी तैयार है. और किसी का नाम बदल के पूछ करा गाड़ी मेरे सर प्लीज. मैंने एक लेटर लिखा है जिसमें जयंत पाटिल साहब का नाम लिखा हुआ. देखिए, जो भी है उनके सारे प्रूफ है, सारे प्रूफ है. उधर पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ है. और मैंने भी अभी फडणवीस साहब का स्टॉक है, साठा है. मैं रोज 365 दिवस आम्ही रोज एक पेनड्राईव्ह वगैरे दाखवायला सुरू केली ना, तर हे महाविकास आघाडीचा कुठलाही नेता घराच्या बाहेर निघू शकणार नाही, महाराष्ट्रात फिरू शकणार नाही, अशी ह्यांची अवस्था होईल. म्हणून पेनड्राईव्हच्या धमक्या हे आदरणीय फडणवीस साहेब आणि अन्य लेकोंना देऊ नका. तुमच्या सगळ्यांच्या कुंडल्या हे आदरणीय फडणवीस साहेबांकडे आहे. ते ज्या दिवशी मैदानात उतरतील, ते ज्या दिवशी बोलायला लागतील, तुम्हाला महाराष्ट्रात चेहरा दाखवण्याच्या तुम्हाला जागा राहणार नाही. पुण्यामध्ये आज उद्धव ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा होतोय, कसं बघता या सगळं? नाव चुकलंय, शिवसंकल्प नका. उद्धव ठाकरेंनी नाव ठेवू नये, अली संकल्प मेळावा ठेवावं. कारण का लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने त्यांचे जेवढे खासदार निवडून आले त्यांच्या सगळ्यांच्या प्रत्येकाच्या प्रचारामध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवले गेले, पाकिस्तान जिंदाबाद हे बोललं गेलं. म्हणून उद्धव ठाकरेंना आमच्या महाराष्ट्र राज्याला इस्लाम राज्य बनवण्यासाठी ही यात्रा ते काढतायत. म्हणून त्या यात्रेचं नाव शिवच्या नावाने न ठेवता त्यांनी अली संकल्प मेळावा नाव ठेवलं ना, तर त्यांना जास्त साजेशीर आहे. कारण का ते आता हिंदूंचे राहिलेलेच नाही, हिंदूंना हा उद्धव ठाकरेंकडून. आणि आज ज्या पद्धतीमध्ये सचिन वाझेने पुन्हा एकदा आरोप केले आहेत, अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैशाची उगराणी करत होते,
हा आरोप पुन्हा एकदा त्यांनी केलाय. मला वाटतं आरोप अतिशय गंभीर आरोप आहे. ज्या वेळेला माननीय देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेला त्यांनी जो पेनड्राईव्ह बॉम्ब टाकला होता त्यामध्ये जे आरोप केले होते त्या आरोपाचा पुनरुच्चार आज पुन्हा एकदा सचिन वाझेनी केलाय. मला वाटतं 100 कोटीची वसुली असेल, डान्स बारचे पैसे असतील, मनसुख हिरेनची हत्या असेल, या व्यतिरिक्त सन्माननीय अंबानींच्या घराखाली बॉम्ब ठेवण्याचं काम असेल, हे सातत्याने करण्याचं कृत्य जर कोणी केलं असेल तर ते कृत्य केलं होतं सचिन वाझेनी. आणि सचिन वाझेला जर आशीर्वाद होता तो अनिल देशमुखांचा आणि तेव्हाच्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा. त्यामुळे वाझेला नोकरीत कोणी आणलं, त्या नोकरीत पुन्हा घेण्याच्या पेपरवर सह्या कोणी घेतल्या, कोणी केल्या आणि त्याला आशीर्वाद कोणाचा होता हे संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. त्यामुळे आज जो सचिन वाझेने आरोप केलाय त्या आरोपाची चौकशी झाली पाहिजे. पुन्हा एकदा न्यायालयाला विनंती करून SIT नेमून सचिन वाझेची पुन्हा एकदा चौकशी केली गेली पाहिजे, त्याचं सत्यता इन कॅमेरा रेकॉर्ड केली पाहिजे आणि यामध्ये वेळ प्रसंगी अनिल देशमुखांचा बेल कॅन्सल करून अनिल देशमुखांनी ज्या पद्धतीमध्ये परसेप्शन क्रिएट करून माननीय देवेंद्रजींवरती आरोप करण्याचा प्रयत्न केला त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे. आणि त्या चौकशी अंती तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांचा आणि कोणत्या कोणत्या मंत्र्यांचा संबंध होता हा देखील पाहिला पाहिजे. आपण पाहिलं असेल निवडणुकीच्या तोंडावरती ज्या पद्धतीमध्ये माननीय देवेंद्रजींवरती आरोप करून परसेप्शन निर्माण करण्याचं काम ज्यांनी केलं त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे. ही आजच्या या वाझे